नमस्कार, आज राष्ट्रीय विज्ञान दिन। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आम्ही इयत्ता 34 बचा विद्यार्थिनी आपल्या समोर विज्ञानाचे महत्त्व यावर एक नाटिका सादर करत आहोत। श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होते, तेवढ्यात अचानक श्रीपतीला साप चावला। साप चावल्यामुळे त्यांना साप दिसलाही नाही, तो लगेच तिथून मरून गेला। पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला। त्याने खूप आंडाओरडा केला, लोकांना बोलवले, लोक पळत आले। श्रीपतीची बहीण तारा म्हणत होती, श्रीपतीला चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्यायला हवे, तेथे सापाच्या ऐवजीची सुविधा आहे। पण ताराच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही। लोकांनी घाईघाईत गाणी झोपली आणि म्हणाले, सगळ्यांनी श्रीपतीला देवळात नेले, मांत्रिकाकडे नेले व मांत्रिकाने श्रीपतीला लिंबाच्या पानावर झोपवले व मांत्रिक मंत्र म्हणू लागला। तुम्हाला काय वाटते, मंत्राने सापाचे विष उतरेल? हा, त्यानंतर थोड्या वेळाने श्रीपतीला बरे वाटले, पण साप बिनविषारीच होता आणि श्रेय मांत्रिकाला मिळाले हे असू शकते। हो, तो साप बिनविषारी होता आणि संपूर्ण श्रेय मानसिकाला मिळाले।